नमस्कार. मी काही कवी किंवा गायक नाही, पण लोकमान्य टिळक या विषयावर बोलतो, लिहितो, वाचतो, त्या वेळेला ज्या काही भावना मनामध्ये येतात त्या कवितेच्या रूपात ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. कवितेचं नाव वैराग्यवारी. वैराग्यवारी. लोकमान्य, तुम्हाला हे कुणी सांगितलं होतं? खरं तर तुम्ही वैभव वारीचे मानाचे मनसबदार, पण तुमचं तर वैराग्य वारीचं वतन आणि वर्तन, तुमचं तसं काहीच गेलं नाही हो. तुम्ही लोकमान्य झालात, होणारच होतात, पण आम्हाला मात्र कायमची बोच. काहीही कर्तृत्व नसताना तुमच्या बिरादरीत, राज्यात, देशात जन्माला आलो, काहीही न करता जगत आणि मरत राहिलो, पश्चाताप वारीही नाही केली. तुमचं मात्र वैराग्य वारीचं वतन आणि वर्तन आणि आमची बोच थिटीच्या थिटीच दोन्हीही अबाधित. तुमची ज्ञानाची आच, स्वतःलाच करून घेतलेला जाच, सत असतची धग, सर्वांगीण कष्टाची आग, आमच्या लाजेवर मात्र टाच. तुमचं मात्र विद्वान वैराग्य वारीचं वतन आणि वर्तन अबाधितच्या अबाधित. लोकमान्य, तुम्हाला कुणी हे सांगितलं होतं? वैराग्यवारी.